नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत। आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे पापड। यासाठी साबुदाणा शिजवण्याची गरज नाही किंवा फारशी मेहनतही घ्यावी लागत नाही, करायला एकदम सोपे आहेत। तर लगेच आता कसे करायचे ते पाहूया। इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे, तर हा आता आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा दोन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे, तर आता यामध्ये एक कप पाणी घालायचं आहे। साबुदाणा बुडेल इतपत पाणी पाहिजे। आता हा झाकण ठेवून असाच 6 ते 7 तासासाठी भिजवत ठेवायचा आहे। 6 ते 7 तास झाले आहेत, साबुदाणा छान भिजला आहे, दाणा असा मऊ होतोय। एका भांड्यामध्ये 6 कप पाणी गरम करून घ्यायचंय। आता पाणी उकळायला सुरुवात झाली आहे, तर गॅस बंद करूया। आणि हे उकळलेलं पाणी आता या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे। थोडस हलवून यावर लगेच झाकण ठेवायचं आहे। आणि हे आता 10 ते 12 तासासाठी रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे। आता 10 ते 12 तास झाले आहे, रात्रभर आपण गरम पाण्यात साबुदाणा भिजवत ठेवला होता, तर आता छान भिजला आहे एकदम। तर याला आता पाण्यासहित मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या पॉटमध्ये आता हा घालून घेते। यात वरचं पाणी अजिबात घालायचं नाही, हेच पाणी पुरेसं आहे। तर आता हे आपण फिरवून घेऊया। मिक्सरमधून मी आता फिरवून घेतलंय, हे असं तयार झालंय मिश्रण। तर यामध्ये आता मीठ घालायचंय आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। परत आता या पॉलिथिनच्या शीटवर हे पापड घालायचे, थोडंसं पसरून घ्यायचंय। जास्त पण पसरवायचं नाही, तो पापड नंतर पातळ होतो। आता जरी तुम्हाला जाड वाटला तरी वाळल्यावर तो आणखी पातळ होतो। सर्व पापड घालून झाले आहे, तर आता हे उन्हात वाळवून घ्यायचे। आपले पापड आता छान वाळले आहेत, 2-3 दिवस मी उन्हात हे चांगले वाळवून घेतले आहेत। भरपूर पापड तयार झाले आहेत आणि छान पातळ पण झाले आहेत। आपण घेतलेल्या साहित्यात 1 कपामध्ये साधारण 70 ते 75 पापड तयार होतात। तर आता हे आपण तळून पाहूया। तेल तापलं आहे, तर पापड घालायचं। मस्त फुलला आहे, हे पापड पातळ होत असल्यामुळे पटकन तळले जातात आणि खूप हलके होतात। पांढरे शुभ्र पण दिसतायत आणि चवीला तितकेच छान लागतात। तर अवश्य करून पहा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।